आमची सीनियर सिटीजनची गँग निघाली सहलीला. हे नटराज मंदिर आहे सातारचं, इतकं सुंदर आहे. हे मंदिराचं गेट आहे बरं का, गेट आहे. तीर्थ आणि अंगार आहे. आज आम्ही एकादशीला आलोय, सगळीकडे रांगोळ्या खूप सुंदर काढल्या, सर्व वाटेवरती रांगोळी काढली. अशी आता आरतीची वेळ झाली. कृपया बाहेर कुणी थांबू नका, आरतीसाठी सर्वांनी आतमध्ये यायचं आहे. चला लवकर. काही वेळ मस्त आहे. श्रीराम पंती श्री कृष्ण असे जप तप करतात लोक इथे बसून. आणि ह्या दहाड्याच्या बिल्डिंग हे गेट अगदी रस्त्यालगत आहे, लगेच समाधी मंदिर म्हणजे मंदिर आहे. आणि ही जेवणाची लाईन बघा केवढी आहे, जेवणाची लाईन किती लांब आहे बघा. कार्यालय चौकशीसाठी आहे पण सगळं काही फ्री आहे तिथे, अगदी पार्किंग जेवणाच्या हॉलकडे बाहेर अशी हात धुवायची व्यवस्था आहे. खोल्या मिळतात पण खोल्यांना चार्ज काही नाही आहे. थोडं लांब पडतं पण स्वच्छ आहे. ही छोटी आहेत आणि पलीकडच्या साईडला मोठी आहेत पण दार. पण आता दरवाजा बंद आहे, मी बाहेरून बघते आहे. चालू आता यमाई देवीकडे 30 किलोमीटर वरती आहे. हे रेणुका देवीचं मंदिर आहे आणि यमाईचं मंदिर वरती डोंगरावरती आहे. तिथे एक प्रदर्शन, मस्त दगडात बांधलेलं मंदिर आहे मजबूत. या कमानी डिझाईन पण छान आहे खिडक्या दरवाज्याच्या वरती. आणि पुराणातले प्रसंग चितारलेले आहेत फोटोमध्ये. मंदिराच्या दारात असं दोन्ही साईड हत्ती आहे. आणि मंदिरात वरती अशी सुंदर झुंबरं आहेत, वरती गॅलरी सुद्धा आहे बरं का. हा दारात असलेला नंदी आणि दीपमाळा तर 1, 2 आणि ही तिसरी आणि ही 4 फूट तरी असेल, 60 फूट तरी उंच दीपदान आहे दीपमाळे. बाहेरून रूप साधंच आहे पण आतून मंदिर खूप छान आहे. हे डोंगरावरच्या यमाईला चाललो आम्ही, यमाई मंदिर. तिथं प्रगत डोंगरावरच्या यमाईला पोहोचलो. मस्त दगडी मंदिर आहे 8व्या शतकात यमाई देवी. हा चालत चालत चढायचा मार्ग आहे आणि आम्ही तिकडून आलो तो कारने यायचा मार्ग आहे. पूर्वी असंच यायला लागायचं. या ओसऱ्यांमध्ये या संगमरवराच्या मूर्ती खूप सुंदर सुंदर केली, विष्णूची सुंदर साडी आहे. पिकनिक सारखीच जागा आहे. पिंपळाचं झाड वडाचं दगडातले मूर्ती आहेत अनेक या जुन्या काळच्या. पलीकडे छान संगमरवराची मूर्ती आहे.
आणि तशीच इथं एक संगमरवराची मूर्ती आहे. इथून पुढे फोटोग्राफी